प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आमचे गाव नकाशा या पाठ्य घटकाचा अभ्यास करणार आहोत। नकाशा म्हणजे काय मुलांनो? नकाशा म्हणजे आपल्या विशिष्ट ठिकाणाचा, जमिनीवरील एखाद्या जागेचे दृश्य म्हणजे दिसणारे सादरीकरण असेल। त्या नकाशामध्ये त्या प्रांतातील ठिकाणे, नैसर्गिक खुणांचा संबंध दिसतो, दिलेला असतो, आणि दिशा ही नकाशाची एक दुसरी महत्त्वाची गोष्ट असते। आता तुम्हाला इथे नैसर्गिक ठिकाणं, तळं, खेळाचे मैदान आपण तयार केलेले आहे, त्याचबरोबर दूधदेळी, घरे असे वेगवेगळी ठिकाणं या चित्रामध्ये दिसत आहेत। आता या चित्रामध्ये आपल्याला दिशा कोणत्या आहेत हेही महत्त्वाचं आहे। आता याच्यासाठी आपल्याला दिशाचक्र माहिती पाहिजे। आपण उपदिशा बघितल्याच नाही आहेत, इथे आपण फक्त मुख्य दिशा बघत आहोत। सूर्याकडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्याला पूर्व दिशा दिसते। सूर्य उगवतो ती दिशा कोणती मुलांनो? पूर्व। आणि मावळतो ती कोणती? पश्चिम। म्हणजे पूर्वेच्या मागे कोणती येणार? पश्चिम। आता डाव्या हाताला आहे उत्तर आणि उजव्या हाताला आहे दक्षिण दिशा। अशा प्रकारे ह्या चार दिशा आहेत। आता आपल्याला या चित्रामध्ये रमेशचे घर घराकडे पाठ करून उभं राहिल्यास समोर पूर्व दिशेला तळे दिसत आहे। आता बघूयात, बघा हे रमेशचं घर, हे कोणतं आहे? हे आहे रमेशचं घर। याच्याकडे पाठ करून उभं राहिल्यास तुम्हाला काय दिसत आहे? तळं दिसत आहे, म्हणजे हे आहे पूर्व दिशा। कोणती दिशा आहे? पूर्व दिशा। आता पूर्वच्या मागची दिशा कोणती मुलांनो? पश्चिम। मग डाव्या हाताला उत्तर आणि दक्षिण। आणि तसंही कुठल्याही नकाशाच्या वरची बाजू उत्तर असते। आता यावरून तुम्हाला काय शोधायचं आहे? तर या चित्रामध्ये पूर्व दिशेला कोणकोणती ठिकाणं आहेत, पश्चिमेला काय काय आहे, उत्तर दिशेला तुम्हाला काय काय दिसत आहे हे तुम्हाला या दिशांच्या माध्यमातून कळणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला या नकाशाचा मुलांनो अभ्यास करायचा आहे। आता त्याचबरोबर रमेश सुट्टीच्या दिवशी गोपाळच्या घरी जातो, तर त्याला जाताना कोणकोणती ठिकाणं लागत आहेत हेही तुम्हाला शोधायचं आहे। आता मी काही नावं दिलेली आहेत। आमचे गाव या नकाशात असणाऱ्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत: ग्रामपंचायत, शाळा, वाचनालय, ग्रामीण रुग्णालय, बसस्थानक, खेळाचे मैदान, किराणा दुकान, तळे, रमेशचे घर, जास्मीनचे घर, गणेशचे घर, मंदारचे घर, जोसेफचे घर, अशा या गोष्टी तुम्हाला नकाशात दिसत आहेत। आता तुम्हाला काय करायचं आहे मुलांनो? या गोष्टी कोणत्या दिशेला आहेत हे तुम्हाला मला सांगायचं आहे। आता आपल्या पुस्तकातील आमचे गाव नकाशा हे चित्र काढायचं आहे। वर तुम्हाला इथे दिशा दिसत आहेत। आता या दिशा कोणत्या कोणत्या आहेत? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर। आता पूर्वेला कोणकोणती ठिकाणं आहेत ते लिहायचं आहे, उत्तरेला काय काय आहे, दक्षिणेला काय काय आहे आणि पश्चिमेला काय काय आहे हे नकाशाचा अभ्यास करून तुम्हाला मुलांना लिहायचं आहे आणि मला पाठवायचं आहे। धन्यवाद।